विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण पाहिलं इष्टिका चिती आणि घन यांचे पृष्ठफळ आणि घनफळ कसं काढावं. आता आपण बघणार आहोत वृत्त चिती किंवा दंडकोन याचं पृष्ठफळ आणि घनफळ काढणे हे आपण शिकणार आहोत. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, याला वृत्त चिती किंवा दंडकोन असं म्हणतात. या घनाकृतीला तीन पृष्ठफळ असतात, एक हे वक्राकार पृष्ठफळ, एक वरचं पृष्ठफळ आणि एक खालचं पृष्ठफळ. दोघं वरचे आणि खालचे पृष्ठफळ समान असतात, हे वर्तुळाकार असतात. आता आपण वृत्त चितीचे एकूण पृष्ठफळ, वृत्त चितीचे एकूण पृष्ठफळ म्हणजे वक्र पृष्ठफळ अधिक तळाचे पृष्ठफळ अधिक वरच्या भागाचे पृष्ठफळ. विद्यार्थी मित्रांनो, वक्र पृष्ठफळ कसं काढायचं? आपण या कागदाला या पद्धतीने जर गोल केलं तर हा आकार दंडगोल किंवा वृत्त चिती सारखा होतो. या वक्र पृष्ठफळाला आपण जर मध्या भागातून कापलं तर हे वक्र पृष्ठफळ या पद्धतीने आयताकृती होतं. विद्यार्थी मित्रांनो, वरचा पृष्ठफळ आणि खालचा पृष्ठफळ वर्तुळाकार असतं, म्हणजे या आयताची जी लांबी आहे ती वर्तुळाच्या परिघा एवढी असते आणि याची उंची म्हणजे या आयताची रुंदी होते. म्हणजे या आयताचं क्षेत्रफळ जर आपण काढलं तर आपल्याला या वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ काढता येईल. आता आपण बघूया वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ म्हणजे आयताची लांबी गुणिले रुंदी, याची लांबी म्हणजे वर्तुळाचा परिघ 2πr, या वृत्तचितीची उंची म्हणजे आयताची रुंदी गुणिले h अधिक तळाचे पृष्ठफळ. तळाला वर्तुळ आहे, वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे पाय आर वर्ग. वरच्या भागाचे पृष्ठफळ आपल्याला वरचा भाग पण वर्तुळाकार आहे म्हणून त्याचं पण सूत्र आहे पाय आर वर्ग. इकडे आलं 2πr h अधिक पाय आर वर्ग अधिक पाय आर वर्ग म्हणजे 2πr वर्ग. दोघातून 2πr जर आपण सामायिक काढलं तर कंसात h अधिक r, या पद्धतीने आपल्याला वृत्तचितीचं एकूण पृष्ठफळ काढता येईल. 2πr कंसात h अधिक r, किंवा आपण इथे याच पद्धतीने मांडू शकतो 2πr कंसात r अधिक h, अशाही पद्धतीने आपण लिहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने आपण वृत्तचितीचे घनफळ पाहणार आहोत. वृत्तचितीचे घनफळ म्हणजे तळाचे पृष्ठफळ गुणिले उंची. म्हणून वृत्तचितीचे घनफळ बरोबर तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. आता वृत्तचितीच्या तळाचे क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग गुणिले वृत्तचितीची उंची म्हणजे एच बरोबर पाय आर वर्ग एच. याचा अर्थ वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच.